नमस्कार, लोभसेस किचन मराठीमध्ये आज आपण रताळ्याची पोळी आणि पोळी सोबत खाण्यासाठी कैरीचे पन्हे करूया। चला तर सर्वात प्रथम रताळे उकळून घेण्यासाठी पातेल्यात पाणी उकळायला ठेवले आहे। त्यात जवळपास अर्धा किलो रताळे स्वच्छ धुवून घेतले आहे, ती घेऊया। मोठे रताळे होते त्याची दोन्ही टोके काढली, वरून लाल आणि आतून पांढरा रंग आहे। कुठे कुठे पांढरी रताळे पण मिळतात। हाय फ्लेमवर उकळी आल्यानंतर गच्च झाकण ठेवून लो टू मीडियम फ्लेमवर 20 ते 22 मिनिट लागतील। 22 ते 23 मिनिटानंतर बघूया, छान मऊ शिजलेले आहेत। गॅस बंद करायचा आणि रताळी डिशमध्ये काढून घ्यायची। रताळी थंड होत आहेत तोपर्यंत पोळीच्या कोटिंगसाठी पीठ मळून घ्यायचे। त्यासाठी अर्धी वाटी मैदा अर्धी वाटी गव्हाचे पीठ घेतले, म्हणजेच जेवढा मैदा तेवढेच गव्हाचे पीठ घ्यायचे। 2 छोटे चमचे साजूक तूप घालायचे। तुपाऐवजी तुम्ही इथे कुठलाही उग्रवास नसलेले तेल घातले तरीही चालेल। 1/2 छोटा चमचा मीठ घेऊन सर्व जिन्नस नीट मिक्स करून घेतल्यानंतर थोडे थोडे पाणी घालून सैलसर मळायचे। पुरणाच्या पोळीसाठी कन्सिस्टन्सी असते तशीच हवी। थोडे तूप लावून पीठ चुरून चांगले मऊसूत करायचे आणि 15-20 मिनिट मुरण्यासाठी झाकून साईडला ठेवून देऊया। आता रताळी थंड झालेली आहेत तर या पद्धतीने साले काढून घ्यायची। बऱ्याच ठिकाणी पांढरी रताळी पण मिळतात आणि एवढ्या रताळीत 9 पोळ्या होतील। यात असे तंतू धागे असतील तर ती काढून घ्यायची आणि हातानेच मॅश करायचे। मात्र रताळी छान मऊ शिजलेलीच हवी। आता कढईमध्ये 2 छोटे चमचे साजूक तूप घ्यायचे आणि मॅश केलेली रताळी पण घेऊया। रताळे याही पेक्षा थोडे जास्त मॅश केले तरीही चांगलेच आहे। मीडियम फ्लेमवर चमच्याने परत असे मॅश करून घ्यायचे आणि 1 वाटी साखर घालायची। तुम्ही येथे बारीक केलेला गुळही घेऊ शकता। साखरेचे प्रमाण मात्र तुमच्या आवडीप्रमाणे अजून थोडे वाढवू शकता, पण मात्र कमीत कमी 1 वाटी साखर घ्यायचीच आहे। साखर पूर्णपणे रताळ्यात विरघळली की लगेच 1/2 ते 1/4 छोटा चमचा वेलची पूड, 2 चिमूट मीठ घालायचे आणि चांगले मिक्स झाले की ताबडतोब गॅस बंद करायचा। सारण जास्ती परतवले तर ते कोरडं होतं। सारण थंड होत आहे तोपर्यंत पन्हे करूया। त्यासाठी येथे मी 1 मोठी 1 छोटी अशा 2 कऱ्या पातेल्या उकळून घेतल्या आणि त्यासाठी 25 मिनिट लागले। कुकर मध्ये 2 शिट्ट्या काढून घेतल्या तरीही चालेल। आता कऱ्या हाताने अशा चोळून घ्यायच्या। कैरी चांगली चोळून घेतली की पन्ह्याची स्मूथ कन्सिस्टन्सी होते। चोळून झाले की याला नक्की म्हणतात ते काढून घ्यायची। अशीच दुसरीही कैरी चोळून घेऊया। कैऱ्या चोळून घेतल्यामुळे छान मऊ झालेल्या आहेत तर बाउल मध्ये कैरीतील गरसा दाबून काढायचा। आता कोय घ्यायची आणि कोयचा पण गर काढायचा, चमच्याने सुद्धा काढून घेऊया। कोयचा गर निघण्यासाठी पण ती पाण्यात धुवून घेतली तरी चालेल। आता गर असा एकसारखा केल्यानंतर 1/2 कप साखर घालायची, थोडी उरू दिली, परत छान एकसारखे करायचे। 1/2 छोटा चमचापेक्षाही कमी मीठ घालून मिक्स केले की आता थंडगार पाणी घालून चांगले मिक्स करायचे। जरा घट्ट वाटत आहे तर पाणी घालून मिक्स करून घेऊया। साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता। पोळी सोबत खायचे म्हणून पन्हे जरा दाटसरच ठेवायचे। कन्सिस्टन्सी आता परफेक्ट झालेली आहे। पन्हे आपले तयार झाले आहे आणि सारण बघा, थंड झाले की छान मऊ गोळा तयार होतो। पीठ मुरल्यानंतर बघा, मऊसूत झालेले आहे। यातील थोडे पीठ घेऊन गोल गोळा करायचा आणि कोरड्या पिठात घोळून छोटी चपाती लाटायची व हवे तेवढे, म्हणजे जरा जास्तीच सारण घेऊन चपातीत घ्यायचे। असे काठ वरती ओढून सारण आत दाबून काठ अशा पद्धतीने जवळ आणून एकमेकांना चिकटवून असे बंद करायचे। व परत कोरड्या पिठात घोळून हातानेच आधी असा चपटा आकार दिला की लाटण्याने हलक्या हाताने लाटायचे। काठ सुद्धा लाटायचे। पोळी बघा, जास्ती जाड पण नाही आणि पातळ पण नाही, मध्यम जाडीची आहे। आता लाटलेली पोळी मीडियम फ्लेमवर तवा गरम झालेला आहे त्यावर घ्यायची आणि पोळी तव्यावर घेतली की फ्लेम थोडी वाढवून 1/2 ते 1 मिनिटांनी साईड चेंज करून फ्लेम परत लो करायची। वरून 1/2 ते 1/4 छोटा चमचा साजूक तूप सोडायचे। साईड चेंज करून परत दुसऱ्या साईडने सुद्धा थोडे तूप सोडायचे।
आणि दोन्ही साईडने पोळी चांगली खरपूस भाजून झाली की तव्यावरून काढून घ्यायची. पोळी बघा सुंदर दिसत आहे आणि अशा सर्व पोळ्या करून घेऊया. पोळ्या करून झालेल्या आहेत तर गरमागरम सर्व करूया. गरम गरम पोळी आणि सोबतच पनीर हे कॉम्बिनेशन खूप छान लागतं. तसेच आंब्याच्या रसासोबत पण रताळ्याची पोळी खूप छान लागते. पोळी बघा वरून खरपूस आतून मऊ झालेली आहे. आंब्याचा रस आणि पनीर यासोबत खाण्याची मजा काही वेगळीच आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.